दिलेली आहे म्हणजे आकृती आहे त्या आकृत्या जर पाहिला तर या आकृत्याचे निरीक्षण केल्यानंतर वस्ती कोठे जास्त प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला लक्षात येईल तर 10.2 पहिली आकृती आहे पण त्या आकृतीमध्ये काय दिसायले आपल्याला एक नदी आहे नदीच्या किनारी काही घर दिसत आहे दुसरी आकृती आहे दुसऱ्या आकृतीमध्ये उंच उंच असे घरचुंबी इमारती आपल्याला दिसत आहे तिसरी आकृती आहे पहा आपण 2 मध्ये एकच घर असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि 10.2 मध्ये शेवटचे आकृती आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची घरे आपल्याला दिसत आहे तर या सर्व चित्रावरून आपल्याला कोणत्या चित्रामध्ये वस्ती विरळ आहे कोणत्या चित्रामध्ये दाट वस्ती आहे कोणत्या चित्रामध्ये गगनचुंबी इमारती आहे हे आपल्याला लक्षात येईल तर मुलांनो वस्ती कोठे निर्माण होते तर पाण्याची उपलब्धता पुन्हा चांगले हवामान सुपीक जमीन अनुकूल भौगोलिक परिस्थिती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मानव वस्ती करून राहत असतो म्हणजे मानवी वस्ती निर्माण होते तर वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रदेशात उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीवरून मानवाचे व्यवसाय करत उदाहरणार्थ समुद्र किनारी असलेले लोक कोणता व्यवसाय करतील तुम्हाला लक्षात येईल मासेमारी हा व्यवसाय करतात म्हणजे कोळीवाडा ही वस्ती तिथे तयार होते पुन्हा वन प्रदेश असलेल्या भागामध्ये लोकांचे कोणते व्यवसाय असतील शिकार करणे पुन्हा वन उत्पादनावर आधारित असे वन उत्पादनावर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय ते करतात नंतर सुपीक जमीन असलेल्या प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय लोक करते तर शेती हा व्यवसाय करत असताना शेतकरी शेतामध्ये घर बांधून राहू लागला घर बांधून राहू लागल्यानंतर एकाच प्रकारचे व्यवसाय करणारे जे लोक आहेत ते समूहाने राहू लागले आणि त्यातूनच काय निर्माण झाली वस्ती निर्माण झाली तर सुरुवातीला वाडा नंतर ग्रामीण वस्ती आणि ग्रामीण वस्तीमधून पुन्हा लोकसंख्या वाढीतून नगरे निर्माण झाली तर मुलांनो मूळ व्यवसाय जे आहे या मूळ व्यवसायाला अनुसरून पूरक व्यवसाय असे अनेक व्यवसाय लोक करू लागले ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू इतरही पूरक व्यवसाय लोक करू लागले आणि आजूबाजूच्या प्रदेशातून अनेक लोक एकत्र येऊन राहू लागले आणि यातूनच लोकसंख्या वाढू लागली वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे विविध सुविधा विकसित होऊ लागल्या आणि अशा प्रकारे ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्त्यामध्ये होऊ लागले नागरी वस्त्या निर्माण झाल्यानंतर नागरी वस्तीमध्ये वाहतूक केंद्र आणि शैक्षणिक व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळे हळूहळू वस्तीचे रूपांतर नंतर शहरामध्ये होऊ लागले तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या व इतर सेवा सुविधा वाढत गेल्या आणि यातूनच शहराचे रूपांतर नंतर कुठे होऊ लागले महानगरामध्ये होऊ लागले तर अशा प्रकारे शेती शेतीनुसार घरे आणि अनेक घरातून वस्ती तयार झाली तर सुरुवातीला मानव परिसरात असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून घरे बांधत होता आणि विज्ञानानुसार मानवाने अनिवार्याच्या साधनासाठी मोठी प्रगती केली अनेक प्रकारची उंच उंच इमारती आपल्याला पाहायला मिळाली तर वस्तीमुळे मानवाला स्थैर्य निर्माण झाले तर वस्तीमुळे मानवाला स्थैर्य मिळाले ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे ग्रामीण वस्तीचा विकास वाढीतून अनेक नगरे निर्माण झाली तर ग्रामीण वस्तीमधून मानवी संस्कृतीचे जतन केले जाते आणि नागरी वस्ती जी आहे नागरी वस्त्या ह्या मानवाची गतिमानता वाढवतात नागरी वस्त्या आणि ग्रामीण वस्ती यातील आर्थिक सहसंबंधही मोठ्या प्रमाणामध्ये असतो नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात तर मुलांनो अशा प्रकारे वस्ती आणि वस्तीतून ग्रामीण वस्ती नगरे पुन्हा शहर आणि महानगर अशा प्रकारच्या वस्त्या निर्माण झालेल्या आहेत तर मानव जिथे भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे तिथे वस्ती निर्माण होत असते या प्रकारे तर आता पाहूया
एक आहे विखुरलेली वस्ती. या विखुरलेली वस्ती कोठे असते? तर उंच प्रदेश, दाट जंगल, वाळवंट इत्यादी भागामध्ये विखुरलेली वस्ती पाहिली. तर विखुरलेली वस्ती जी आहे, विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्ये काय आहेत बघूया. तर विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्यामध्ये विखुरलेल्या वस्तीमधील घरे जी आहेत ती घरे दूर दूर असतात. घरातील अंतर जो आहे तो स्पष्ट दिसतो. पुन्हा विखुरलेल्या वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते, पण या वस्तीमध्ये लोकांच्या सेवा सुविधा ज्या असतात त्या सेवा सुविधा उपलब्ध नसतात. पण ही वस्ती जी आहे ही प्रदूषण मुक्त असलेली वस्ती विखुरलेली. पण विखुरलेल्या वस्तीमधील लोकांच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या गरजांसाठी मात्र इतर खेड्यावर त्यांना अवलंबून राहतात. अशा प्रकारे ही विखुरलेली वस्ती लोकसंख्या कमी असते. पुढे दोन नंबरला आहे पहा केंद्रित वस्ती. आता ही केंद्रित वस्ती कोठे असते? ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल असते त्या ठिकाणी केंद्रित वस्ती निर्माण झालेली असते. म्हणजे नद्या, नद्याच्या किनारी अनेक लोक वस्ती करून राहतात. तळी, पुन्हा सुपीक जमीन, सपाट जमीन, वाहतूक केंद्र, व्यापारी केंद्र अशा ठिकाणी केंद्रित वस्ती निर्माण झाली. तर केंद्रित वस्तीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात. केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये कोणती आहेत पहा. केंद्रित वस्तीमध्ये घरे जवळ जवळ असतात. या वस्तीमध्ये लोकसंख्या जास्त असते. तर केंद्रित वस्ती जी आहे या केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये कोणती आहे? तर सर्व सुविधा असल्यामुळे या भागामध्ये वस्ती जास्त आहे. वस्ती जास्त असल्यामुळे या वस्ती म्हणजे घरेही बघा, या वस्तीमध्ये घरे जवळजवळ असतात. या वस्तीमध्ये सामाजिक सेवा ज्या असतात त्या उपलब्ध असतात. आणि या वस्तीमध्ये अनेक प्रकारचे जात, धर्म, वंश इत्यादी अनेक प्रकारचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे केंद्रित वस्तीमधील लोकांचे सामाजिक जीवन चांगले असते. तर विखुरलेली वस्ती आणि केंद्रित वस्ती यामध्ये भरपूर फरक आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आहे रेषाकृती वस्ती. रेषाकृती वस्ती कोठे तयार निर्माण झालेली आहे? लोहमार्ग, नदी, समुद्र किनारा इत्यादी ठिकाणी ही रेषाकृती वस्ती आपल्याला पाहायला मिळते. तर रेषाकृती वस्ती जी आहे या रेषाकृती वस्तीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. तर या वस्तीमधील घरे जे आहेत या वस्तीमधील घरे एका रांगेमध्ये असतात आणि कालांतराने या वस्तीची जर वाढ होत गेली तर त्यांच्या अनेक रांगा आपल्याला पाहायला मिळतात. या वस्तीमधील रस्ते जे आहेत ते रस्ते समांतर असतात आणि रेषाकृती वस्तीमध्ये घरे रांगेमध्ये असतात आणि त्याच रांगेमध्ये अनेक दुकानेही आपल्याला पाहायला मिळतात. तर भविष्यकाळात रस्त्याच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत असते. तर भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य, राष्ट्रीय महामार्ग अशा प्रकारच्या मध्ये या रेषाकृती वस्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढे पहा मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे काही घटक आहेत. कोणते घटक आहेत पहा? प्राकृतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक आहेत. त्यामध्ये प्राकृतिक जे आहे त्या प्राकृतीमध्ये भूरचना, जमीन, मृदा, हवामान आणि पाणीपुरवठा हे जे घटक आहेत ते घटकही मानवी वस्तीवर परिणाम करणारे घटक आहेत. आणि सांस्कृतिकमध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यटन, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी ज्या बाबी आहेत या बाबीतूनही मानवी स्थानावर वस्तीच्या स्थानावर परिणाम होतो. आर्थिक घटकामध्ये जलसिंचन, व्यवसाय, वाहतूक, संदेशवहन, व्यापार इत्यादी गोष्टी ज्या आहेत या गोष्टीतून आर्थिक आपल्याला लाभ होतो आणि त्याचाही परिणाम मानवी वस्तीवर होत असतो. तर मुलांनो या पाठात मानवी वस्ती या पाठामध्ये आपण त्या चित्रावरून आकृत्यावरून तुम्हाला लक्षात येत आलं की वस्ती कोठे निर्माण होते. अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानव वस्ती निर्माण करून होऊ लागला आणि त्यातूनच वस्तीचे प्रकार निर्माण झाले. वस्तीच्या प्रकारामध्ये आपण तीन प्रकार पाहिलो. त्या तीन प्रकारांची आपण माहिती पाहिलेली आहे. तर हा पाठ आपण पूर्ण शिकलेला आहे. मी पूर्ण हा व्हिडिओ पहा. पाठाखाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही स्वाध्यायामध्ये वर्ग पाठवण्यामध्ये सोडवा.
बोलवा आणि अभ्यास करा. ठीक आहे, धन्यवाद.